ताज्या घडामोडींसाठी करा आणि बेल आयकॉनवर क्लिक अंबरनाथ मध्ये मंगळवारी रात्री एका इस्टेट एजंटची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासातच उलगडा करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय जुन्या अंबरनाथ गावात राहणारे संजय पाटील यांनी एकोणवीस वर्षांपूर्वी अंबरनाथ एम आय डी सीतील एक जमीन खरेदी केली होती मात्र ती जमीन मूळ मालकाने पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा विकली होती यावरून संजय पाटील यांचे जमीन मालकाशी वाद सुरू होते मंगळवारी रात्री संजय पाटील हे मेफ्लॉर गार्डन समोर लघुशंका करण्यासाठी थांबले असता अचानकपणे मागून आलेल्या सूरज पाटील आणि हर्ष पाटील या दोघांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने तब्बल पंचवीस वार केले यातील दोन घाव वर्मी बसल्यानं संजय पाटील यांचा तिथेच मृत्यू झाला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने तपासाची चक्र फिरवत अवघ्या काही तासातच ता सूरज पाटील आणि हर्ष पाटील या दोघांना भिवंडीतून बेड्या ठोकल्या त्यांच्या चौकशीत त्यांनी जमिनीच्या वादातून आपणच ही हत्या के केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार या दोघांना पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली जो आहे तो इस्टेट च काम करतो त्याचे आणि जे आरोपी आहेत सीच्या एका प्लॉट वरून वाद होता कोर्ट मध्ये केस चालू तर काल संध्याकाळी सात ते दहाच्या दरम्यान हा प्रकार शिवगंगानगरच्या आसपास घडलेला आहे यामध्ये एकूण दोन आरोपी असून त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित भिवंडी इथून अटक केलेली आहे जे आरोपी आहेत त्यांची ती वीस वर्षापूर्वी प्रकार घडल्याचं निष्पन्न होत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा